विशालला स्वतः जी मतं मिळली, दादाचा नातू आहे म्हणून त्याला एवढी मतं मिळाली. त्यांच्याकडे नाराजी होती आहे पण त्यांच्याकडे उमेदवार नाही शकत. की तुम्हाला नेमकं लढायचं कुणाच्या विरुद्ध आहे? काँग्रेसच्या विरुद्ध तिथं लढायचं आहे का भाजपच्या विरुद्ध लढायचं आहे हे एकदा ठरवा ना. तिकीट घ्यावं लागलं. भाजप इथं कधीही निवडणूक इतिहासात त्यांच्या लढवलेली नाही आहे. ते तर सांगावं ना, सूत्र काय ठरलंय तुमचं? महाविकास आघाडीचं जागा वाटप सूत्र काय? इथं कशा पद्धतीनं ठामपणे उभी राहील याचं नेतृत्व त्यांनी करायला पाहिजे होतं. पण संशयाचा भोवरा आता चौथ्या पाटलांच्या भोवती आहे. चेकमेट या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण अशा एका लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत, त्या ठिकाणचं गणित समजून घेणार आहोत. आणि आज आपण चर्चा करत आहोत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी सध्या असलेला मतदारसंघ अर्थात सांगली लोकसभा मतदारसंघ. काही वर्षांपूर्वी सवाल माझा ऐका हा चित्रपट, मराठी चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्यामध्ये एक गाणं होतं आणि ते गाणं असं होतं, कसं काय पाटील बरं आहे का, काल काय सांगितलं ते खरं आहे का. या गाण्याच्या ओळी आठवण्याचं कारण, कारण सांगलीमध्ये ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत आणि सांगलीच्या या राजकीय वर्तुळात लोकसभेमध्ये सध्या विद्यमान खासदार संजय काका पाटील ज्यांच्याभोवती चर्चा चालू आहे ते चंद्रहार पाटील आणि विशालदादा पाटील असे तिन्ही पाटील आहेत. आणि त्याच निमित्तानं अनेकांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की कसं काय पाटील बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का. तर कुठले पाटील बरे आहेत का, कुणाविषयी काय ऐकलं ते खरं आहे का, या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर लोकमतचे वरिष्ठ संपादक डॉक्टर वसंत भोसले सर, जे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारू. सर नमस्कार. नमस्कार सर. कुठल्या पाटलांचं सध्या सांगलीत बरं आहे? सांगलीत अनेक वर्षे पाटलांनीच राज्य केलेलं आहे. वसंतदादा पाटील असतील, राजारामबाबू पाटील, गुलाबराव पाटील, हे सगळे पाटील मंडळी होती. आणि वसंतदादा हे पाटील म्हणून नाव जरी असलं तर ते खरं शेतकऱ्यांच्या कुटुंबात वाढलेले होते आणि त्यांचा खूप ग्रामीण भाग बेस होता. म्हणजे प्रत्येक माणसाला, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला, प्रत्येक तालुक्याला ते ओळखत होते. आणि त्यांनी त्या काळात म्हणजे राजारामबाप्पा पण काँग्रेसमध्येच होते. 1975 काँग्रेसमध्ये होते. आणि त्या सगळ्यांनी जे काम केलं आहे काँग्रेसचं त्या काळामध्ये, विशेषतः संस्थात्मक उभारणी, सहकार चळवळीच्या माध्यमातून जे परिवर्तन घडवून आणले त्या काळामध्ये, धरणं बांधणे, बाकीच्या योजना करणे, ग्रामविकास करणे, रस्ते करणे, सहकार साधारणा, बँका, जे पतसंस्था, प्रक्रिया उद्योग, हे सगळे त्यांनी त्या काळात केले. औद्योगिक वसाहत स्थापन केली त्या काळात. म्हणजे आपली महाराष्ट्राची MIDC ही संकल्पना देखील कागदावर आली नव्हती त्या काळामध्ये. वसंतदादांनी सांगली औद्योगिक वसाहत म्हणून 165 acres आज जी संकल्पना MIDC राबवतं त्या पद्धतीची MIDC त्यांनी सहकार चळवळीत राबवली आणि आजही ती चांगली संस्था उभी आहे. सांगलीची औद्योगिक वसाहत ही पहिली औद्योगिक वसाहत आहे, म्हणजे उभा केलेली किंवा नियोजनबद्ध उभे केलेली आणि उत्तम चाललेली आहे. तिथे अनेक कारखाने चालू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ती चळवळ नंतर फार फोफावली. जवळपास 150 औद्योगिक वसाहती सोसायट्या स्थापन झाल्या, त्यांचा महासंघ स्थापन झाला. अशा पद्धतीनं कृषी, औद्योगिक आणि पतपुरवठा, शिक्षण संस्था ह्या सगळ्यांच्यामध्ये ते अगदी त्यांचा प्रभाव खूप होता. त्यामुळं लोकांच्या ज्या त्यावेळच्या गरजा होत्या त्या त्या काळातल्या 60, 70, 80 दशकामधल्या, त्याच्यामध्ये हे पाटलांनी खूप काम केलं म्हणून ते सांगलीचे पाटील बरं आहे का म्हणून म्हणायची वेळ तुम्हाला आलेली आहे, हे खरं आहे. आणि आत्ता जे तीन पाटील उभे आहेत याच्यातनं काय झालं की एकतरी भाजप आणि सांगलीची जागा ही संजय पाटलांना पुन्हा दिलेली आहे, तिसऱ्यांदा दिलेली आहे. त्यांची पहिल्याच यादीत त्यांचं नाव आलेलं आहे. महाविकास आघाडीमधून हा मतदारसंघ कुणाला सोडायचा हा निर्णय योग्य पद्धतीनं झाला नाही असं एकूण चित्र दिसतंय जो वाद चालू आहे त्याच्यावरून. कारण महायुतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी हे आघाडीमध्ये होते पूर्वी आणि त्याच्यामध्ये नवीन प्लेअर आला आहे तो म्हणजे शिवसेना. बरोबर. आणि शिवसेनेनी ती जागा मागितली. खरं तर शिवसेनेचा तिथे काही बेस नाही हे मी मागे तुमच्याच चॅनलवर म्हटलेलं आहे, मी लिहिलेलं पण आहे. आणि तिथं खरं नैसर्गिकरित्या बघायला गेलं तर काँग्रेसचाच तिथे हक्क राहतो. आणि त्या जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पण आहेत. वास्तविक जयंत पाटलांनी सगळ्या राज्याच्या घडामोडीमध्ये भाग घेत असताना, राष्ट्रवादी फुटली
किंवा आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर सत्तांतर झालं, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली, या सगळ्याच्यामध्ये ते शरद पवारांच्या बरोबर सक्रिय होते. त्यांनी खरं तर हा स्थानिक पातळीवरचा विषय सोडवायला पाहिजे होता. आणि महाविकास आघाडी सांगली रत्नागिरी हे सांगली हातकणंगले कोल्हापूर सातारा माढा इथं कशा पद्धतीनं ठामपणे उभी राहील याचं नेतृत्व त्यांनी करायला पाहिजे होतं. पण संशयाचा भोवरा आता चौथ्या पाटलांच्या भोवती आहे, जयंत पाटलांच्या भोवती, आणि ते काहीच ह्या विषयावर कसे काय बोलत नाहीत, त्यांच्या जिल्ह्यातला उमेदवार देण्याविषयी काय बोलत नाहीत, किंवा हातकणंगले तालुक्यामध्ये त्यांचा विधानसभा मतदारसंघ येतो, त्या हातकणंगल्यामध्ये महाविकास आघाडीची भूमिका काय घ्यायची याच्या संदर्भात निर्णय घेताना का ते सक्रिय नाहीत, त्यांच्या मौनामध्येच बरंच काही अडलेलं आहे, दडलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही सर्व इथंसुद्धा राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता शिवसेनेचा माणूस उभा करणं आणि तिथं तिरंगी चौरंगी लढत होईल असं पाहणं, सांगलीमध्ये काँग्रेसचा नैसर्गिक हक्क असताना, कारण सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, कधी विरोधी एक दोन किंवा एखादा अपक्ष निवडून यायचा नाही तर सगळे काँग्रेसचे आमदार खासदार निवडून यायचे. आजपर्यंत 17 निवडणुका झाल्या, 2 पोटनिवडणुका झाल्या, असे 19 निवडणुका झाल्या आहेत. 19 पैकी 16 निवडणुका काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. अलीकडच्या 2 निवडणुका ह्या भाजपनं जिंकलेल्या आहेत, अन्यथा बाकीच्या सगळ्या निवडणुका ह्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत, इव्हन पोटनिवडणुकासुद्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. असं असताना ही जागा काँग्रेसला जायला पाहिजे, आणि मग काँग्रेसमधून उमेदवार कोण असणार हा त्यांचा प्रश्न होता. परंतु अशा पद्धतीने सांगितलं जातं की आम्ही कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सोडली, आणि तसं राज्यपातळीवर आघाडीमध्ये तुम्ही एखादी जागा सोडायची आणि एखादी घ्यायची असेल तर त्याचा निर्णय तिथं व्हायला पाहिजे. तसं झालंय का? मग झालं असेल तर मग काँग्रेस कसं म्हणतं, किंवा नाना पटोले अजून काय म्हणतात, मग विश्वजित कदम अजून कसं म्हणतात, ह्या सगळ्या याच्यात होते, बाळासाहेब थोरात म्हणतायत. मग जर ही जर राज्यपातळीवर महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांचा पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यांचं मिळून जागा कुठली द्यायची बदलायची असं काही निर्णय झाला असेल, किंवा त्याला काहीतरी एक सूत्र ठरवलं असेल की जिथं जिथं विद्यमान मागच्या वेळा ज्या ज्या पक्षांनी जागा जिंकलेली आहे त्यांना त्या जागा सोडायच्या, उर्वरित जागांचा विचार करायचा, असं काय ठरलंय का ते तरी सांगावं ना. सूत्र काय ठरलंय तुमचं, महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र काय, आणि त्या सूत्रानुसार ठरलंय का? मग नैसर्गिकरित्या सूत्र ठरलं असेल आणि ती जागा त्यांच्याकडे गेली तर समजू शकतो. जिथं शिवसेना ही कधीच लोकसभेची निवडणूक लढवली नाही, बरोबर, आजपर्यंत इतिहासात लढवलेलं नाही, त्याच्या अगोदर युतीची जागा जेव्हा युती जेव्हा होती, शिवसेना आणि भाजपची युती होती, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होती, त्यावेळेला देखील ही जागा भाजप लढवत होत, बरोबर, म्हणजे शिवसेना होतेच कुठं तिथे. शिवसेनेने पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत आल्यात, म्हणजे नॅचरली त्यांचा हक्क येतो. किंवा शिवसेना आणि भाजपच्या ह्या सगळ्या 30 वर्षाच्या राजकारणामध्ये सांगलीची जागा ही भाजप शिवसेनेला होती असं समजू, गैर धरू, ती शिवसेना नेहमी तिथं लढवत होती, म्हणून आम्ही आता लढवतो असं म्हटलं तर एक वेळ समजू शकतो. उलट तुम्ही सातत्यानं इथं 1989 पासून कोल्हापूरची जागा शिवसेना लढवते, भाजप लढवत नाही. हातकणंगले किंवा पूर्वीचा इचलकरंजी मतदारसंघात देखील शिवसेनाच लढवते. आजपर्यंत शिवसेनेकडनं लढवण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतनं काही लोक गेले, त्यांनी गुजरातात निवेदिता माने, बरोबर, त्यांनी शिवसेनेच तिकीट घ्यावं लागलं. कोल्हापुरात शिवसेना लढवत असल्यामुळं विक्रमशी पाटणकरना विक्रमशी गाटगेंना शिवसेना तिकीट घ्यावं लागलं. भाजप इथं कधीही निवडणूक इतिहासात त्यांच्या लढवलेली नाही आहे लोकसभेची, कोल्हापूर आणि सांगलीला, कोल्हापूरने हात काढलेला आहे, तसंच सांगलीला सुद्धा आहे. मग तुमचा क्लेम कोणत्या तत्वाच्या आधारे, कुठल्या कुठल्या निकषाच्या आधारे तुम्ही ठरवलं हेच कळत नाही. म्हणून मला वाटतं की काहीतरी हे राजकीय षडयंत्र आहे, हे राजकीय षडयंत्र आहे, आणि हे आघाडीतल्या अंतर्गत राजकीय षडयंत्र आहे. कोल्हापूर सांगली सातारा इथल्या राजकीय स्थानिक राजकारणाचा षडयंत्राचा भाग आहे, आणि ह्या षडयंत्राच्या भागातून नुकसान कुणा जुना आहे, ज्या आघाडीमध्ये जयंत पाटील आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, महाविकास आघाडीचं नुकसान होणार आहे. आजच्या घटनेला तर भाजप किती पावलं पुढं आहे, तुमचा उमेदवारच ठरत नाही, तुम्ही प्रचारच करत नाही. भाजपने पहिल्या यादीत संजय काकांचं नाव जाहीर केलेलं आहे. हातकणंगल्यामध्ये तसंच झालेलं आहे, बाकीच्या ठिकाणी सुद्धा असंच होतंय. मग साताऱ्याच्या जागेचा काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगावं. म्हणजे आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र काय आहे त्या सूत्राच्या निकषानं सोडवलेलं आहे, आणि 1-2-4 ठिकाणी जिथं काही अडचणी असतील तिथं आम्ही विचार करतो असं तुम्ही म्हणताय. कुठल्याही निकषाच्या आधारे सांगलीची जागा शिवसेनेला सोडावी असं नाही. आता एकमेव आधार ते धरतात की कोल्हापूर हातकणंगलेची जागा आम्ही सोडल्या,
पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 10 जागा आहेत. परंतु हातकणंगलेमध्ये आता शिवसेनेनं तसं अधिकृत सत्यजित राव पाटलांना दिलेली जेव्हा ती आत्ता दिली त्याच्या अगोदर सांगलीचं उमेदवार जाहीर केली तेव्हा दिली नव्हती. त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सांगली हातकणंगले आणि कोल्हापूरची जागा सोडतो आहोत, त्याच्यानंतर फक्त मावळची जागा आमच्या भागात पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला एकच जागा राहते. मग माझा उलटा प्रश्न असा आहे, मुंबईमध्ये 6 जागा, ठाण्यात 4 जागा आणि कोकणात कोकण पट्ट्यात रायगड आणि रत्नागिरीच्या 2 जागा, हे अशा 12 जागा आहेत मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये. मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये तुम्ही काँग्रेसला किती जागा सोडल्यात? 1 किंवा 2. राष्ट्रवादी काँग्रेस 1 पण नव्हती. त्यांनी काँग्रेस बरोबर भांडण काढून संघर्ष करून भिवंडीची जागा केलेली आहे, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसची तर नव्हतीच. आता अजितदादांचं राष्ट्रवादी सुद्धा नाही आहे, आपल्या याच्यामध्ये एक रायगडची जागा सोडली तर मुंबईत नाहीच आहेत. म्हणजे ठाण्यातले 4, मुंबईतल्या 6, 10 आणि कोकणातल्या 2, रत्नागिरी आणि रायगड, या 2 सगळ्या 12 भागाच्या जागा तुम्ही शिवसेनेकडे घेता, काँग्रेसला एखादी देता, मग तुम्हाला एखादी पश्चिम महाराष्ट्रात 10 पैकी 1 मिळालं तर काय बिघडलं? आणि कोल्हापूरची जागा हे तुम्ही सोडण्याचा निर्णय तुमचा होता, काँग्रेसच्या विनंतीवरून असेल कदाचित. मग काँग्रेसची विनंती इथे पण आहे, मग तुम्ही सोडावं त्यांना. काँग्रेसला विनंती तुम्ही, काँग्रेसने तुम्हाला विनंती केली आणि शाहू महाराज आहेत म्हणून तुम्ही सोडली, मग वसंतदादाचं घरानं पण तसं विचार करता केला पाहिजे ना. आणि वसंतदादाने नेहमीच शिवसेनेला पूरकच भूमिका घेतलेली आहे, अनेक वेळा त्याने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, त्याने मदत केलेली आहे मुंबईमध्ये, त्यांनी अनेक वेळा मदत केली आहे. 1987 जेव्हा महापालिकेची सत्ता काँग्रेसकडून शिवसेनेला गेली, त्यावेळेला केलेलं विधान किंवा त्यावेळेला घेतलेली भूमिका ही वसंतदादांची वादग्रस्त ठरली होती आणि ती शिवसेनेला पोषक ठरली होती. काँग्रेसची सत्ता गेली तरी शिवसेनेला सत्ता दिली, शिवसेनेला बळ दिलं पाहिजे, शिवसेना टिकली पाहिजे असं म्हणणारे वसंतदादा होते. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे देखील सांगलीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेनं वसंतदादांना त्रास देऊ नये अशी सक्त सूचना देत होते शिवसैनिकांना. एकेकाळी बाळासाहेब कुलकर्णी हे शिवसेनेच्या रयत आघाडीचे प्रमुख होते, ते वसंतदादा कारखान्याविरुद्ध तिथल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत होते. त्यांना एक दिवशी बोलून घेतलं की त्या सगळ्या फायली घेऊन या, आम्हाला बघायचं आहे काय आहे नेमका भ्रष्टाचार, तुम्ही काय करताय ते, खूप चांगलं आहे म्हणून बोलून घेतलं बाळासाहेबांना. आणि ती फाईल हातात घेतली आणि फेकून दिली, बघितली सुद्धा नाही, आणि सांगितलं परत त्या वसंतदादा कारखान्याकडे डोळे वटाळून सुद्धा बघायचं नाही, तिरक्या डोळ्यांनी सुद्धा बघायचं नाही. ही भूमिका त्यावेळेला घेतलेली आहे आणि हे बाळासाहेब कुलकर्णीने जाहीरपणे मांडलेली आहे. आणि त्यावेळेला सांगितलं की आमचे वसंतदादांच्या बरोबर संबंध फार वेगळे आहेत, त्यामुळे तिथे त्यांना काही त्रास होईल असं राजकारण करायचं नाही असं स्पष्ट सूचना होत्या. आणि याच भूमिकेमुळं सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढली नाही, ती कोल्हापूर जिल्ह्यात वाढली, ती इतर ठिकाणी वाढली, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये न वाढण्याचं कारण त्यांचं सख्य होतं. ही सगळी इतिहासाची पार्श्वभूमी आहे. आणि हे सगळं सोडून तुम्ही असं काय भांडण करायला, तुम्हाला भाजपला हरवायचं आहे का, तुम्हाला अंतर्गत भांडायचं आहे का, कुरघोड्या करायच्या आहेत, काहीतरी एकदा ठरवा. आज संजय राऊतांचं एक विधान आलं खरं म्हणजे कोल्हापूरचे अजून विमानपट्टीचे अजून प्रश्न कुठं मिटलेला नाहीये तो, परंतु संजय राऊत त्याच सांगली जिल्ह्यामध्ये हे वक्तव्य करतात की हे जे विमान आहे ते विमानाचे पायलट हे कदाचित विशालदादांचं विमान हे गुजरातमध्ये उतरवतील, ही त्यांची भूमिका किंवा हा संभ्रम ज्या पद्धतीने मांडला जातोय. सवंग लोकप्रियतेसाठीचे ही वक्तव्य आहेत. तुमच्या आघाडीतला अंतर्गत प्रश्न आहे तो, कशाला तुम्ही धुता भांड धुना धुता ह्याच्यावर येऊन बाहेर चौक काय गरज आहे त्याची, काय कशासाठी बोलायचं आहे, हे तुम्ही तुमचं मिटवा ना. मुंबई सुद्धा तुमचं मिटलेलं नाही ना, हो तिथेही वाद आहेत. मुंबईतली कुठली जागा लढवायची, काय करायचं ह्याचं चाललेलं आहे, अजूनही तुम्ही मुंबईतला प्रश्न मिटवलेला नाही आहे. काँग्रेसनी मान्यता दिल्यानंतर किंवा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं एकत्र ठरल्याशिवाय तुम्ही मुंबईतल्या जागाही जाहीर करून टाकलेल्या आहेत. सर या घडीमध्ये नेमकं उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काय चालू आहे? कारण नाही, एक आहे की जास्तीत जास्त जागा चांगल्या ज्या आहेत त्या असतात ना, त्यावेळेला आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा सुद्धा एक अंतर्गत प्रयत्न असतो. जरी हे आघाडी असली, मग स्वतंत्र पक्ष कशाला ठेवले, मग एकच पक्ष करता आला असता ना, त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांचे काय अस्मिता आहेत, त्यांचे काय अजेंडे आहेत आणि असावेत असण्यामध्ये काही नाही. आणि ब्रॉड लेवलला तुम्ही राष्ट्रीय पातळीवरच्या ह्या निवडणुका असल्यामुळे ब्रॉड लेवलला एक वैचारिक समान धागा पकडून, समान कार्यक्रम पकडून, समान विचार करून तुम्ही लढत देताय. किंवा भाजपच्या बरोबर तुम्ही सर्वत्र लढत देऊ शकत नाही. महाराष्ट्रातले 48 जागा शिवसेना लढवू शकते का? आज कुठला पक्ष लढवू शकते? एक आहे भाजप लढवेल एक वेळ,
पण तुम्ही ज्याला भाजपच्या विरुद्ध लढता म्हणताय, लढण्याचा विचार करताय, तिथं तुम्हाला 48 जागा लढवण्याचं तुमचं सामर्थ्य कोणाकडे आहे? बरोबर. अजित पवारला जागा मिळतात पण माणसं मिळणार? त्यांना भाजपमधली माणसं आयात करून उस्मानाबादमध्ये तिकीट द्यावं लागेल, उमेदवार द्यावं लागेल. ही अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. शिरूरमध्ये जिथं त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे, स्वतःचा जिल्हा आहे, त्या पालकमंत्री आहेत, शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नाही आहे. आढळराव पाटलांना शिवसेनेनं जाणून त्यांना उमेदवारी द्यायची वेळ आली. ही अशी अवस्था आहे. त्यामुळे काय सांगतात ते, त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजप विरुद्ध 48 जागा लढवायला सक्षम नाही आहात, तिन्ही पक्ष एकत्र येऊन देखील. असं असताना तुम्ही एका समान पातळीवर आणि सर्वाधिक मोठा वाटा शिवसेनेला मिळाला. त्याच्यामध्ये मग माझा प्रश्न हाच होता सर, की ज्यावेळेस बाळासाहेब थोरात म्हणाले की आपली जागा वाटपाची चर्चा चालू असताना उद्धव ठाकरेंनी परस्पर येऊन उमेदवार जाहीर करावा, काय म्हणजे त्यांच्या डोक्यात काही विचार वेगळे होते काय? त्यांना असं वाटतं की तिथे सांगलीमध्ये आम्हाला असंतुष्टांचा पाठिंबा मिळेल, काँग्रेसची मतं मिळतील. काँग्रेसची मतं त्यांना कसं मिळतील सांगा बघूया. काँग्रेस आता गेल्या वेळेला सुद्धा असंच झालं, शेतकरी संघटनेला 2 जागा शेतकरी संघटना अडवून बसली होती, हातकणंगलेची जागा सोडली, बुलढाण्याची जागा त्यांना पाहिजे होती, ऐन वेळेला त्यांना बुलढाण्याची दिली नाही आणि तडजोड म्हणून सांगलीची दिली. ते मान्य करण्यात आलं. त्यावेळेला सुद्धा असंच होतं की शेतकरी संघटनेने तो काही बाल्य केला नाही. शेतकरी चळवळ तिथं आहे अनेक वर्ष, पण याचा अर्थ असा नाही की शेतकरी संघटनेने तिथं लढवावी अशी काही प्रसिद्धी नव्हती. तरीसुद्धा ती जागा दिली आणि विशाल पाटलांनी शेतकरी संघटनेचं उमेदवारी घेऊन पहिल्यांदाच सांगलीच्या इतिहासामध्ये हात चिन्ह काँग्रेसचं चिन्ह नव्हतं, काँग्रेस पक्ष लढतीत नव्हता, तरी त्यांना 2 नंबरची मतं मिळाली आणि अगदी असाच घोळ झाला शेवटपर्यंत आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्यांना उमेदवारी मिळाली, तरी सुद्धा 2 नंबरची मतं त्यांना मिळाली होती. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला नेमकं लढायचं कोणाच्या विरुद्ध आहे? काँग्रेसच्या विरुद्ध तिथं लढायचं आहे का भाजपच्या विरुद्ध लढायचं आहे हे एकदा ठरवा ना. शिवसेनेचा उद्देश काय? तर संजय राऊत सुद्धा 3-3 दिवस इथं बसण्याचं काय कारण आहे? काय तिथे येऊन तुम्ही करणार आहात? तुम्ही 3 दिवस बसा नाही तर मतदान होईपर्यंत बसा, ती जागा तुम्ही जिंकू शकत नाही. आता तर व्यंगचित्रावरून आता सर्वत्र वॉर ते पेटल्यासारखंच दिसतंय. नाही, काँग्रेसचा फुगा फुटला, राजकीय परिपक्वता आहे आणि ती मला काही समजत नाही, कारण मागचा इतिहास पाहू. पण या वादाचे परिणाम बाहेर कुठे तर होऊ शकतात, म्हणजे होऊ शकतात. ह्या आघाडीचे हे परिणाम झालेच ना. कोल्हापूरची जागा कोल्हापूरमध्ये दिली म्हणून इथं दिली त्यांनी याला राजू शेट्टीच्या, कारण राजू शेट्टीच्या मतदारसंघात तिकडले जवळपास 40% मतदान आहे सांगली जिल्ह्यातलं, त्यामुळे त्यांनी विचार करायला पाहिजे होता. मला वाटतं की महाकाश विकास आघाडीचं काही तसं बरोबर चाललं नाही. याचा अर्थ असा नाही की महायुतीमध्ये सुद्धा वाद आहेत. महायुतीचे सुद्धा अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करायचे राहिले. नाशिकचा वाद चालू आहे, साताऱ्याचा वाद चालू आहे. सातारा हे भाजप लढू इच्छित आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय पसरवायचे आहेत. सांगली कोल्हापूर आणि हातकणंगले नाही मिळत म्हटल्यानंतर, कोल्हापूर जिल्ह्यात उमेदवार मिळत नाही म्हटल्यानंतर किमान साताऱ्यापर्यंत यावं असं त्यांना वाटतंय. सोलापूर माढा त्यांनी मिळवलेला आहे, पुण्यात त्यांना मिळवलेला आहे. पुण्याच्या बाहेर बारामती नाही, शिरूर नाही, मावळ नाही. मग राहिली कुठे ती भाजपला जागा? तर साताऱ्याची एक पाऊल पुढे टाकता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. तिथं उदयनराजे सारखा हुकमी त्यांना उमेदवार मिळतो आहे आणि त्याच्यावरती गणित अडलेलं आहे ते राष्ट्रवादीचं. उदयनराजे असेल तर कोण उभं राहणार? उदयनराजे नसतील तर कोण उभं राहणार? असं ते कुणाला उभं करायचं हे शरद पवार ठरवत आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी ते थांबलेले आहेत, भाजपही थांबलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आघाडी आणि किंवा युती किंवा अलायन्स करून तुम्ही जेव्हा निवडणुका लढवता त्यावेळा थोडी सबुरीची भूमिका घ्यायला पाहिजे. 2 घ्यायचं 2 द्यायचं असं करायला पाहिजे. सर, यामध्ये विश्वजित कदम हे खूप आक्रमक रीतीनं उभारताना दिसत आहेत. दादा घराण्यांचं आणि कदम घराण्यांचं एकंदरीत नातं पाहता विश्वजित आक्रमक होण्याचं काय मागं आहे त्याच्या? त्याचं कारण असं आहे की विश्वजित बद्दल सुद्धा दादा घराण्याला मानणारे कार्यकर्त्यांपासून दादा घराण्यातल्या लोकांच्यापर्यंत अनेक जण शंका येतात की विश्वजितच हे सगळं केलंय का. जयंत पाटलांनी केलं याच्यावर त्यांचा 100% विश्वास आहे, पण विश्वजितने केलंय का? कारण विश्वजितनी या सगळ्या याच्यामध्ये खरं तर भूमिका घेतली होती की त्यांना उमेदवारी मिळावी, त्यांनी निवडणूक लढवावी, त्यांनी आम्हाला त्रास देणार हे आम्हाला माहीत असून देखील ते केलेलं आहे. कारण तो पूर्वी सुद्धा तसा संघर्ष झालेला आहे आणि वर्चस्व कुणाला नको असतं राजकारणामध्ये. पक्षात असलं तरी पाहिजे असतं, वेगवेगळ्या पक्षात असलं तरी पाहिजे असतं, मग ते जिल्ह्यातही पाहिजे असतं, तालुक्यात पाहिजे असतं, गावात पाहिजे असतं, ते राज्यात पाहिजे असतं. त्यामुळे तो भाग आहे, पण तशी शंका घेण्यासारखं काही नाही. उलट ते जबाबदारी पूर्ण घ्यायला तयार आहे
आणि त्यांच्याबरोबर तुम्ही हातमिळवणी करायला पाहिजे ना. तुम्ही काय मदत करता, विशाल काय मदत करतो? विशालनी विधानसभेमध्ये घेतलेली भूमिका सुद्धा बाधग्रस्त होती. हो बरोबर. नाहीतर मागच्या वेळा काँग्रेसचा आमदार निवडून आला असता सांगलीमध्ये. हे हा आक्षेप आहे ना तिथे, तो उघडपणे कोणी बोलत नसलं तर तो आक्षेप आहे, तो चर्चेत आहे. आज सुद्धा असं कोण उघड बोलतं की विश्वजित मनापासून नाही आहेत असं कोण म्हणतं का? पण विश्वजित आहेत ना. मग असं प्रत्येकाबद्दल शंका केली तर राजकारण करता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, काही गोष्टी जमून घ्यायच्या असतात. समजून घेणं, जमून घेतलं तरच जमतं सगळं, नाहीतर जमणार कसं? सर, या सगळ्या गोष्टींमध्ये एक जी गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे विशालदादा पाटील अजूनही म्हणतात की दिल्लीमध्ये मी अजून, म्हणजे दिल्लीमध्ये मी जाऊन आलेलो आहे, दिल्लीमधून काहीतरी याच्यामध्ये बदल घडू शकतोय, त्याच्यामुळे आपण लढायचं आहे आणि ही जागा काँग्रेसलाच राहील. होऊ शकतं का स्थानिक पातळीवरती? आता सगळ्यांनी सांगून पहिलं उद्धव ठाकरे काय ऐकलता नाही. एखाद्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहुल किंवा मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया गांधी या तिघांच्यापैकी कोणीतरी बोललं आणि बदल होऊ शकला, सांगितलं बदल होऊ शकतो, होऊ शकतो शेवटच्या क्षणापर्यंत. तुम्ही हे काय करता, 2005 जेव्हा प्रकाश बापूंच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्यावेळेला कोणी निवडणूक लढवायची याच्यावरून काँग्रेसमध्येच वाद होता. हे तर वेगळे पक्ष आहेत. काँग्रेसमध्ये पतंगराव कदमांची इच्छा होती की त्यांचे मोठे बंधू मोहन सेठ यांना, मोहनदादांना उमेदवारी द्यावी. दिल्लीमध्ये त्यांना सांगितलं तुमचं फायनल झालेलं आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस असं म्हणत होतं की पतंगराव तुम्ही जर निवडणूक लढवणार असाल तर तुम्हाला आम्ही देतो, अन्यथा तुम्ही यातनं बाहेर पडा, आम्ही ठरवतो कोणाला द्यायचं. आणि पक्षश्रेजींचा किंवा सोनिया गांधींचा कल हा प्रतीक पाटील यांना द्यायचा, वसंतदादा घराण्यातल्या माणसाला द्यायचा असा कल होता. पतंगरावांनी निघाले सुद्धा, दिल्ली सोडली सुद्धा, अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता उद्या, संध्याकाळी निघाले दिल्लीतून. मोहन सेठ यांचं उमेदवारी निश्चित झाली म्हणून काँग्रेस कमिटीमध्ये तयारी सुरू झाली, मंडप घालायला सुरुवात झाली आणि रात्री 3 कळलं की प्रतीक पाटील यांना उमेदवारी दिली. हो बरं, उमेदवारी अर्ज भरायला फक्त 12 शिल्लक राहिले होते, शेवटचाच दिवस होता. आणि सकाळी त्या दिवशी प्रतीक पाटीलने अर्ज भरला आणि मोहन सेठनी तो सगळा कदम बंधूंनी तंबू जो उभा केला होता तो रातोरात काढून टाकला परत, मंडप उभा केलेला. अशी परिस्थिती काँग्रेस अंतर्गत सुद्धा इतकी झाली होती. हे होऊ शकते. आणि त्यानंतर परत ते जरी झालं तरी सुद्धा कदम फॅमिली त्यांच्या बरोबर उभी राहिली, प्रतीक निवडून आला. या चित्रामध्ये सध्या आता चंद्रहार पाटील कुठे आहेत? चंद्रहार पाटीलचा बिचारायचं कुठंच नाही, ते बळीचा बकरा होणार आहे. कारण ह्या सगळ्या भांडणामध्ये जी मनं दुखवलेली आहेत त्यामुळं काँग्रेस शिवसेनेने समजा शेवटपर्यंत लढवलीच तर त्याला काँग्रेसचं बळ मिळेल कितपत ह्याच्याबद्दल शंका आहे. आतापासूनच अलिप्तपणा चालू आहे तिथे, त्यामुळे शिवसेनेला मतं मिळणार नाहीत, त्यामुळे त्याचा बळीचा बकरा झाला दिला जाईल. आणि तसं बघितलं तर चंद्रहारची तयारी ही लोकसभा निवडणुकीची नव्हती होतीच, कारण त्याचा संपर्क नाही आहे, शिवसेना नाही आहे. आता कवटेमंगळाचं सारख्या ठिकाणी तिकडे कुठं शिवसेना घेऊन जाणार आहात तुम्ही? चंद्रहारला कुठं तिकडे बेस आहे? कार्यकर्ते कोण येणार तुमच्या? 550 जवळजवळ 500 गावं आहेत. सांगली मिरजेसारख्या मोठ्या पॉकेटमध्ये कोण काम करणार? 2 विधानसभा मतदार. सर, 3 संजय राऊत सांगलीमध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांची न भेट घेता जगताप यांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे अनेक जण दुखावले गेले आहेत. आता मला सांगा की महाविकासआघाडीमध्ये तुम्ही काम करत असाल, तुम्ही राष्ट्रवादीला बोलून घ्या, तुम्ही काँग्रेसला बोलून घ्या, तुम्ही एकत्र काम करणार ना महाराष्ट्रामध्ये? मग त्यांना एकत्र घेऊन तुम्ही काम करायला नको. जगतापांना भेटले कारण जगतापांचा संजय पाटलांना विरोध आहे म्हणून जगतापांना ते भेटले. आणि जगताप हे शेवटच्या क्षणाला भाजपला भाजपसाठी काम करतील कदाचित, पण ते प्रसंगी ठरवलं तर ते विरोधात सुद्धा काम करू शकतील. त्यांची मदत आपल्याला होईल का? अजित घोरपड्यांची मदत आपल्याला होईल का? हा गेमलेम चालू आहे, असं ते चालू आहे. आणि ते मला वाटतं की एवढं सोपं नाही आणि एवढं असं करून कुठे राज्यसभे लोकसभेची निवडणूक करणं शक्य नाही. तुम्ही 3 पक्षांनी महाराष्ट्रामध्ये सरकार देखील स्थापन केलं होतं, 30 भाजपबरोबरची युती तुम्ही तोडली होती आणि काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर तुम्ही घेतलं होतं, एवढी टीका झेलली, एवढी अवहेलना झेलली, तरी सुद्धा कोविडच्या काळामध्ये उत्तम काम केलं. आज जी काही सहानुभूती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या उद्धव ठाकरेंच्या नावाभोवती, एक मोठी शक्ती, अदृश्य शक्ती असल्यासारखं, आणि त्यांच्याबद्दल जी काही एक सहानुभूती महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधातला मोठा कुठला पंच असेल तर तो उद्धव ठाकरेंचा असणार आहे. आणि उद्धव ठाकरे हे ॲडव्हान्टेज घेऊन जाणार आहेत या सगळ्याचा.
आणि ते असताना हे वादात कशाला पडायचं? सर्वांना बरोबर घेऊन गेले असते तर उद्धव ठाकरे मोठे झाले असते, शिवसेना मोठी झाली असती. आणि माझं म्हणणं आहे की सगळ्या जागेवर निवडण्यासाठी शिवसैनिक लढतील असं त्यांनी करायला पाहिजे. रत्नागिरीमध्ये बघा शिवसेना आघाडीवर आहे, पुढे आहे. बरोबर. नारायण राणे सारखा उमेदवार येऊ शकतो का, आणि कोणी येऊ शकतो का असं बघत असताना सुद्धा ते पुढे आहेत. त्याचं कारण असं की तिथं बेस आहे शिवसेनेचा. रत्नागिरी जिल्हा हा बालेकिल्ला आहे. सगळ्या ग्रामपंचायती, तालुका पंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका, सर्व आमदार खासदार सगळे तिथे त्यांचे होते. बेस आहे तिथे रत्नागिरी हा बालेकिल्ला आहे. सिंधुदुर्गमध्ये पण बऱ्यापैकी त्यांचं हे आहे. सर टेनिसमध्ये खेळत असताना एक नाही, ज्यावेळेस इक्वल स्कोर होतात त्यावेळेस ऍडव्हान्टेज हा एक शब्द वापरला जातो. बरोबर. सध्या आत्ताच्या ह्याच्यात कोणता पाटील ऍडव्हान्टेज मध्ये आहे? संजय काका पाटील. त्यांची निवडणूक सोपी झाली या सगळ्या वादामुळे. निम्मी लढाई जिंकली त्यांनी आणि ह्या वादामुळे तुम्ही भाजपची सीट काढू शकता. खरं तर तिथे भाजपची अडचणीत होती. काही जण थेट आरोप करतायत अडचणीत होती, त्यामुळे संजयना उमेदवार द्यावं की ना द्यावं इथपर्यंत भाजप नाराजी होती. पण त्यांच्याकडे नाराजी होती आहे, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही सक्षम. आज मला सांगा, हे तिन्ही उमेदवारांची जर तुम्ही मेरिटच चेक करायचं झालं तर हे तिन्ही उमेदवार पात्रतेचे नाहीत खासदार होण्याला. अगदी काँग्रेसचे विषय झाला सगळे तिन्ही पाटील. काय 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 सांगा, काय केलं याने, कुठलं काम सांगता? कारण खासदारकी किंवा लोकसभेत जाणारे प्रतिनिधी हे राष्ट्राचं धोरण, देशाचं धोरण, आर्थिक सामाजिक धोरण ठरवणारे असतात. पॉलिसी मेकर्स आहेत ते, नॉट डिसिजन मेकर्स. फंड आणायचा कुठे, हे आणायचं हे नाही आहे. फंड मिळतो प्रत्येक खासदारला. ते लताबाईंना पण मिळाला होता, सचिन तेंडुलकरला पण मिळाला होता. जो कोण खासदार होतो त्याला 5 कोटी मिळतो. 5 कोटीनं काय होतं? चांगली शहरात सुद्धा काय करता येत नाही 5 कोटीनं. ते वर्षाला 5 कोटी फंड देतात, ते आपली छोटी मोठी कामं काहीतरी वंचित राहिलेल्या लोकांसाठी करावं. कुठं स्मशानच भूमी नाही एखाद्या गावाला, तिथे थोडासा फंड द्यावा. एखाद्या गावाला रस्ताच नाही, बसच जात नाही, असं कुठलं डोंगरा भाग, तिथं काहीतरी द्यावं. अशी काही त्यांनी सुचवलेली कामं व्हावीत. अगदीच अडचणी जो आहे त्याला मदत द्यावी याच्यासाठी आहे. आपण एखाद्याला विद्यार्थ्याला मदत करतो, कुठल्या विद्यार्थ्याला मदत करतो? ज्याचं खर्च कुणीच नाही, त्याची फी भरता येत नाही, किंवा त्याच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून तो शाळा जात नाही, अशा मुलाला आपण 1-5 हजार 10 हजार रुपये समाज गोळा करून देतो, तुम्ही द्यायचे. असा तो फंड आहे. त्यातनं काही पूल उभा राहत नाही, त्यातनं काही मोठा टावर उभा राहत नाही, त्यावर इंडस्ट्रियल इस्टेट उभा राहत नाही. तुम्ही पॉलिसी म्हणून पण आता देशातल्या नद्यांच्या प्रदूषणासंदर्भातचं एक धोरण ठरत आहे. जगसुद्धा विचार करत आहे सगळ्या धोरणांच्या वरती. ह्या संयुक्त राष्ट्रसंघातसुद्धा भारतातल्या नद्यांच्या प्रदूषणाच्या बाबत चर्चा होते. त्यामध्ये माझी कृष्णा नदी, माझी पंचगंगा नदी कुठे येईल? त्याला काही पैसे मिळतील का? त्याला काही निधी मिळेल का? त्याला काही एक्सपर्ट्स नॉलेज मिळेल का? काही एक्सपर्ट्स येऊन भेट देतील का? आणि ही नदी तुमची पंचगंगा कृष्णा प्रदूषणमुक्त होण्यासाठी काही धोरणात्मक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरली मदत होईल का असं पाहणं हे महत्त्वाचं असतं. समजा शेतमालाच्यावर प्रक्रिया करणारे काहीतरी नवीन करतायत, किंवा शेतमालाचा प्रक्रिया करून ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपला वाटा वाढावा, किंवा अमुख्या पिकाला किंवा अमुख्या धान्याला बाजार मोठी आहे त्याला काहीतरी मदत व्हावी, त्याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याचं काय करता येईल का? ऑलरेडी आपण द्राक्ष उत्पादनातनं एक नवीन पीक आपण उभं केलं गेली 30-40 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये. हे आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊन शेतकऱ्यांना अधिक 4 पैसे मिळतील का? याच्या संदर्भात काही शासन विचार करत असेल, त्याचा लाभ आपल्या मतदारसंघात आणायचं खासदारांचं काम आहे. सर आपण बोलत असताना खासदारांनी ग्रामपंचायतीचं काम करायचं नाही, किंवा सडक करायचं, रस्ता करायचं, कुठं फुटपाथ बांधायचं, गटर बांधायचं काम खासदारांचं नाही आहे. त्याच्या खाली कितीतरी उतरंड आहे. आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगरसेवक आहे, महापौर आहे, ग्रामपंचायत आहे, तालुका पंचायत समिती आहे, ते आहेत ना सगळे कामकारी करायला. यु आर द पॉलिसी मेकर, आणि पॉलिसी ठरवण्याचं त्याच्या संदर्भात तुमची भूमिका काय आहे तिथं ती मांडता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. सर आपण बोलत असताना नद्यांचा उल्लेख केला. आता हे जे काही सांगलीचं वातावरण आहे, नदीच्या पुलाखालून बरंच पाणी. नदीचा उल्लेख झाला त्याच्यावर त्याला जोडून मी सांगतो. रामराजेंनी परवा विषय मांडला, कृष्णा खोऱ्यातल्या पाण्याचा वाटपाचा प्रश्न आहे. बरोबर. तो आंध्र बरोबर आहे, कर्नाटक बरोबर आहे, तेलंगणा बरोबर आहे. त्याच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची आहे का? कर्नाटक, आंध्र किंवा तेलंगणा काय करता आहे, त्यांच्याकडे काय करतायत, आपण काय करतो आहोत, राष्ट्रीय जल आयोग काय करतोय, केंद्र सरकारचा जलसंधारण विभाग काय करतो, जलसंपत्ती खातं काय करतं, त्यांचं काय धोरण आहे, त्याच्यातनं माझ्या झालेला काय मिळेल, माझ्या कृष्णा खोऱ्यात काय येईल का, याचा विचार करायला पाहिजे ना खासदारांनी.
खासदारांनी गावागावात जाऊन फलक लावणे आणि हे करणे हे काही बरोबर नाही ना, याचं हे काम नाही खासदारांचं. त्यामुळं त्या पॉलिसी मेकर्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात काही ठरत असेल आणि त्यामध्ये सांगली जिल्ह्याचं काही कॉन्ट्रीब्युशन होईल का, माझ्या ह्या विभागाचं काही कॉन्ट्रीब्युशन होईल का, रेल्वेचा मोठा ॲक्शन प्लॅन आहे पुढचे 5 वर्षात रेल्वेचं असं असं करणार म्हणून जर समजा एखादा काही प्लॅन असेल त्याच्यामध्ये माझं काही इथल्या लोकांच्या अडचणी मांडता येतील त्यात बसवता येतील का, ते आणता येईल का इथं, याचा विचार करायचा आहे. आता जसं अडवाणी जिरवा या राजकारणात खासदारांनी पळायचं नसतं, देश चालवायला जायचं असतं, देशाचं धोरण ठरवायचं असतं, देशाचं धोरण आंतरराष्ट्रीय धोरण ठरवायचं असतं. तुम्हाला 200 देशांच्या बरोबर तुमचे संबंध आहे, जगाबरोबर तुमचे संबंध आहे, तुम्ही इनोमध्ये काय भूमिका मांडता त्याच्याशी संबंध आहे, त्याच्याविषयी ठरवायला पाहिजे. अग्निवीर संदर्भात जी काही योजना आली, अग्निवीर योजना जी आता काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलं मी रद्द करू, त्या संदर्भात धोरण काय आहे, लोकांच्या भावना काय आहेत, ते तुम्ही जाऊन पार्लमेंटमध्ये मांडा, चांगलं वाईट त्याच्या संदर्भात काय. सर मग मी तुम्हाला यासाठीच विचारलं की नदीच्या पुलाकडून बरंच पाणी वाहत निघालेलं आहे सांगलीच्या बाबतीमध्ये, यदा कदाचित समजा जागेची अदलाबदल झाली, कुठंतरी महाविकास आघाडीचं नेत्यांचं मिटलं, तर खाली जे कार्यकर्ते आहेत सध्याच्या घडीमध्ये त्यांचं जे फाटलेलं आहे ते शेवटपर्यंत तसंच राहील का? शक्यता आहे ती, पण यांनी एफर्ट्स घ्यायला पाहिजे. आता फक्त 30 दिवस राहिले, अजून आता उद्या 7 तारीखला मतदान आहे, त्यातले मधले काही सुटीचे 4 दिवस गेले, अजून अर्ज भरायचा दिवस जातो, छाननी 1 दिवस आहे, माघारीचे दिवस आहे, त्यानंतर राहिले किती दिवस, 22-24 दिवस राहिले फक्त. तुम्हाला 22-24 दिवसामध्ये तुम्ही 6 विधानसभा मतदारसंघात जायला पाहिजे, लोक तुम्ही म्हणताय तसं जमवायला पाहिजे, लोकांच्यापर्यंत तुमचा संदेश पोचायला पाहिजे, नंतर प्रत्येक बूथवरती तुम्ही माणसं नेवायला पाहिजे, माणसं आणली पाहिजे, माणसांना सांगितलं पाहिजे कोण कुठल्या पक्षातर्फे वगैरे आहे, लोक विषय असतात ते काही बरोबर देतात त्याचा काही प्रश्न आहे. आणि आता विशालासुद्धा जी मतं मिळली आहे दादाचा नातू आहे म्हणून त्याला एवढी मतं मिळाली, शेतकरी संघटनेचा काही बेस नव्हता, गावोगाव हे पोचले सुद्धा नव्हते. सर मागच्या वेळेस गोपीचंद पडळकर होते, त्यांची मतं ही जास्त मोठ्या प्रमाणात काँग्रेस वंचित काय राहील, वंचित तिथे उमेदवार असला तरी सुद्धा वंचितला यावेळी मतं मिळणार नाही. प्रकाश शेंडगे तशी उमेदवारी जाहीर केलेली नाही, प्रकाश शेंडगेचा बेस नाही, गोपीचंदचा होता, गोपीचंदने नाव कमवलं होतं, गोपीचंद धनगर समाजामधनं मोठ्या प्रमाणात चळवळीत पुढे आले होते, त्यांना थोडी मुस्लिम मतं मिळाली, दलित मतं सुद्धा थोडी मिळाली असती, पण आत्ता ती हवा राहिलेली. आणि आत्ता काय झालं, राजकीय ध्रुवीकरण वाढलेलं आहे, बरोबर, जे अँटी मोदी गव्हर्नमेंट किंवा विरोधातल्या असा थोडंसं ध्रुवीकरणाचा भाग वाढलेला आहे, मग तो अल्पसंख्याकामध्ये असेल, दलितांच्यामध्ये असेल, शेतकऱ्यांच्यामध्ये असेल, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती भाजपने काय भूमिका घेतली हे जगाला माहीत आहे, बरोबर, त्यामुळं त्याच्याबद्दल असेल नाराजी, महागाईबद्दल असू शकते, त्यामुळं हे जे काही मोठं मोठं बोललं त्या संदर्भात सुद्धा असू शकते, आणि त्यामुळं ते जे विरोधात जाणारं मतदान आहे ते मतदान तुमच्याकडे ओळू शकतं. त्यामुळं माझं असं म्हणणं ही वैचारिक लढाई आहे, ही राजकीय लढाई आहे ती वैचारिक राजकीय लढाई आहे, ही केवळ तुमची मी जिरवा आणि आमचं हे करा असं नाही आहे, किंवा माझा मुलगा पुढं आणतो का तुझा आणतो का तुझा आणतो हेच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीने या दक्षिण महाराष्ट्रातली खूप मोठी संधी दवडलेली आहे आणि त्यामुळे मेजर सेटबॅक सुरुवातीलाच बसलेला आहे, फक्त कोल्हापूर तेवढं आघाडीवर आहे सध्या, पण बघू काय होत आहे पुढे, आणि आता उद्या अर्ज भरायला सुरुवात झाल्यानंतर मग कळेल काय पुढे होईल ते. तर या सगळ्या मुलाखतीमध्ये सरांनी एक शब्द खूप छान वापरला होता, ते म्हणजे तुम्ही समजून घ्या आणि त्या गोष्टींचा विचार करत भविष्याच्या राजकीय गोष्टींची बांधणी करा, खासदारांची कामं काय आहेत हे तुम्ही समजून घ्या, लहानसान गोष्टीसाठी स्वतः आडवा जिरवा या पॉलिसीमध्ये न पडता आपल्या मतदारसंघासाठी काय करता येईल, ज्याच्यासाठी जो केंद्रबिंदू लोकशाहीचा आहे तो म्हणजे या ठिकाणचा नागरिक आहे, त्याच्यासाठी मला काय करता येईल, माझं राजकारण हे आयुष्यभर चालत राहणार परंतु या सर्वसामान्यांसाठी काय करणार याकडे लक्ष द्या. आणि याच्यावर बरोबर हे सगळं सांगत असताना परखड रीतीनं सांगितलं की महाविकास आघाडीनं यामधून धडा घ्यावा, अन्यथा बाकीचं चित्र कदाचित सांगलीमध्ये वेगळं दिसू शकेल. सर सगळ्याच गोष्टीवरती तुम्ही इतकं परखड रीतीनं आपलं विश्लेषण केलं, कुठलीही भिडभाड न मांडता आपण थेट रीतीनं या सगळ्या गोष्टींवरती आसूड उद्भवला, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो.